2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह इतर मागणीसाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांसोबत जिल्हाभरातील कर्मचारी आज संपावर गेले असून गडचिरोली जिल्हा मुख्यालयातील ITI चौकात ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींचा समावेश आहे. या सर्व संघटनांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समन्वय समितीने 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी काळ्या फिती लावून काम केले व शासनाचे लक्ष वेधले. 9 सप्टेंबर रोजी आज लाक्षणीय संप केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतरही मागण्यांकडे शासनाने लक्ष न दिल्यास 11 सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकारणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व संघटनांचा या मोर्चाला पाठिंबा होता. आरपारची लढाई करण्यासाठी कर्मचारी सज्ज झाले आहेत. या संपात सर्वच संवर्गाचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे आज प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. आज महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी एक दिवसीय लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10 ते 15 लाख कर्मचारी या संपावर आहेत आणि यातील प्रमुख मागण्या आहेत. 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. त्यासोबतच आमच्या महिला भगिनींच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, आरोग्य विभागाच्या मागण्या आहेत, त्याच्यानंतर एकस्तर पदोन्नती असेल आणि इतर विभागाच्या ज्या वेगवेगळ्या मागण्या, त्या सर्व मागण्यांचा विचार शासनाने करावा. आजपर्यंत विविध माध्यमातून शासनाकडे निवेदने आणि पाठपुरावा करून सुद्धा शासन मुद्दामपणे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. परंतु आज हे 10 ते 15 लाख कर्मचाऱ्यांची जी एकजूट तयार झाली आहे, एकजुटीच्या माध्यमातून आम्ही या शासनाला असा इशारा देऊ इच्छितो की आजच्या ह्या लाक्षणिक संपाच्या माध्यमातून शासनाने या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या. सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, नाहीतर अन्यथा 11 सप्टेंबरपासून आम्ही बेमुदत संपावर जाऊ, अशा शासनाला इशारा देण्यात येतात.